काँग्रेसच्या अडुसष्ट वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला मात्र नऊ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा बदलली एक महासत्ता म्हणून भारताकडं पाहिलं जाऊ लागलं भाजप सरकारनं देशहिताच्या अनेक योजना आणल्या आणि जगभर देशाचं नाव उंचावलं असं प्रतिपादन खासदार धनंजय म्हाडिक यांनी केलं नेसरी इथं झालेल्या भाजपा मेळाव्यात ते बोलत होते चंदगड तालुक्यातील नेसरी इथं मोदी ॲट नाईन या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला यावेळी खासदार धनंजय महाडिक के यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ठणकावून सांगितलं देश समृद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक पावलं टाकली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली असं खासदार महाडिक म्हणाले ॲडव्होकेट हेमंत कोलेकर यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं संग्रामसिंह कुपेकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आल्याचं नमूद केलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व योजना तळागाळापर्यंत पोचून जनतेचा विश्वास संपादन करावा उचंगी प्रकल्पाचं श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये असा टोला कुपेकर यांनी हाणला यावेळी शिवाजीराव पाटील भरमोअण्णा पाटील डॉ आनंद गुरव यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला भगवान काटे सचिन बल्लाळ कृष्णराव वाईंगडे दिगंबर देसाई आशिष साखरे सुधीर कुंभार नामदेव पाटील यांच्यासह गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते